पर्जन्यवृष्टीमुळे आणि विमानतळाच्या भरावामुळे ओवळे गावात 5 फुटापर्यंत पाणी भरलं होतं, त्यामुळे ओवळे गावाच्या पुनर्वसनासंदर्भात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक ओवळे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुनर्वसन झालंच पाहिजे अशी मागणी केली आणि या लढ्यामध्ये सर्व पक्षीय नेते तुमच्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलं. ओवळे गावातील मागील 2 महिन्यात 4 वेळा पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. पर्जन्यवृष्टीमुळे आणि विमानतळाच्या भरावामुळे ओवळे गावात 5 फुटापर्यंत पाणी गेलं होतं. ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ मंडळ ओवळे यांच्या पुनर्वसन मागणीनुसार ओवळे गावातील मंदिरात सिडकोचे जॉईंट MD डॉक्टर प्रशांत नारनवरे यांच्यासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत सर्व मान्यवर यांनी आणि प्रशांत नारनवरे ओवळे गावातील प्रथमता पूरग्रस्त घरांचे पुढील आठवड्यात सर्वे करू असं त्यांच्याकडून सांगितलं गेलं. नंतर पूरग्रस्त घरांबाबत पुनर्वसनाचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल. नंतर संपूर्ण ओवळे गावाच्या पुनर्वसनचा विषय हाताळला जाईल असं सांगण्यात आलं. या बैठकीस उरणचे आमदार मनोहर भोईर, JNPT विश्वस्त महेश बालदी, कामगार नेते महेंद्र खरत, अमित मुंगाजी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ओवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पद्धतीनं एकत्र आलेल्या आहेत. सर्व गाव इथं पक्ष भेद कसलाही भेद न ठेवता इथं सर्व एकत्र आले. आम्हाला आमच्याबद्दल अन्याय होतोय तो दूर पाहिला पाहिजे. त्यांच्या बाबतीत ही बैठक पहिल्या दिवशी नव्हे तिथं नव्हे तर ज्या वेळेला आपले MD आपल्याकडे बांधायला बसतात तिथं झाले. त्या बैठकीमध्ये आपण हा विषय मांडला आहे की साहेब आम्ही खालता ओवळा जो आहे हा खालता ओवळा आपल्याला विमानतळाला पाठिंबा द्यायला तयार आहे, पण यांचे प्रश्न सुटले पाहिलेले आहेत हा विषय त्यांना मांडला गेला. त्यामुळे त्यावेळेचे MD आपल्याला सांगितलं की याच्या जरूर विचार करू, पण आजपर्यंत या गावावर विचार झाला नाही, त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि त्यामुळे हा उद्रेक आणि हा उद्रेक शेवटला बोलण्याचा आताच बोलते मी तुम्हाला पाहिजे की आज ही नुसती सपोर्ट दिसणार बर्फातात लोक आहे, पण हे ज्या वेळेला आंदोलन पुढे येतील त्यावेळेला इथून तुम्हाला हलवून देणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.